नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांच्या विरोधात 500 कोटीच्या अब्रू नुकसान भरपाईचा खटला दाखल केलाय. नागपूर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने नाना पटोले यांच्याबाबत माहिती गोळा केली, त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचलं आणि त्यांची ओळख बदलवून त्यांना गंभीर गुन्हेगाराची ओळख दिली. नाना पटोले यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न रश्मी शुक्लांनी केला, त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास मोडण्याचा प्रयत्न शुक्ला यांनी केला. या सर्व प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी अब्रू नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव, पुणे पोलीस आयुक्त, महाराष्ट्र गृह मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागपूर पोलीस आयुक्त, पुणे गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. सरकारने सगळी चौकशी केली आणि त्यावेळेच्या पुणे कमिशनरच्या IPS अधिकारी कमिशनर रश्मी शुक्ला ह्या त्याच्यामध्ये दोषी आढळला आणि म्हणून त्यांच्या विरोधात आजच आम्ही दावा ठोकलेला आहे. जवळपास तो दावा आमचा 500 कोटीचा आहे.